नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते किचन मधून, कारण आज मी काढलेला आहे किचन क्लिनिंग म्हटलं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात. तर झालं असं, मागच्या आठवड्यापासून जेव्हा मला पायाला लागलं होतं तेव्हा 2-3 दिवस तर डॉक्टरांनी पाय हलवायला नव्हता लावला, त्यामुळे मग किचनमध्ये यायचा काही चान्सच नव्हता. त्यानंतर जेव्हा मी किचनमध्ये आली, थोडं थोडं काम करायला लागले. काम इन द सेन्स, जेवढं नेसेसरी कुकिंग आहे तेवढं मी करत होती आणि फक्त वरवर ओटा पुसला वगैरे असं करत होती. कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं जास्त वेळ त्या पायावर लोड देऊन उभं राहू नका. मग उगाच म्हटलं डॉक्टरांनी जे सांगितलं आहे तेच फॉलो करायला पाहिजे, नाहीतर मग वाढवा काम होतात. आणि जिथे आपल्याला 4 दिवस रेस्ट सांगितलेली आहे तिथे ते कदाचित 8 दिवस सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे म्हटलं नकोच. पण मग आता ह्या आठवड्यामध्ये मला किचनमध्ये काम करताना अजिबात फ्रेश वाटत नव्हतं. कारण म्हणतो ना आपण की आपण जर एक घरातली स्त्री असते, जर तिचा हात सगळीकडे फिरला नाही, कारण अशी बारीक बारीक छोटी छोटी कामं असतात जी आपल्यालाच दिसतात असं मला वाटतं, आणि ते क्लीन करावंच लागतं, नाहीतर मग पूर्ण घरच असं वच 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 वाटतं. तसंच माझ्या किचनच्या, म्हणजे किचनचा तर झालेलाच आहे अवतार, पण काउंटर टॉप जो मेन असतो जिथे आपण कुकिंग करतो तो असं दिसायला पण असं फ्रेश दिसला पाहिजे, तरच जे काही आपण स्वयंपाक बनवतो ते बनवायचं मन होतं असं मला वाटतं. कारण एक किचन असतं, तिथून पॉझिटिव्हिटी कंटिन्यू पाहिजे असते. आपलं तिथे अन्न शिजतं आणि ते अन्न आपण खातो म्हटल्यावर किचन एकदम फ्रेश पॉझिटिव्ह असाच असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. तर मी किचनचं काम करायला घेतले. आज फक्त बेसिक प्लॅटफॉर्म क्लीन करणार आहे. तोपर्यंत इथे माझ्या दोघं मुलांचं भांडण झालं, त्यामुळे ते सांगायला आले. मी छोटूला सांगत होती तू सॉरी बोल, तू सॉरी बोल दीदीला, कारण तू चुकलाय. त्याने तिला मारलं होतं त्यामुळे, पण तो सॉरी बोलायला तयार नव्हता. मग नंतर झालं त्यांचं, त्यांनी एकमेकांना मिठी मारली त्यामुळे त्यांचं झालं. त्याच्या परत गेले ते खेळायला. हे असं असतं कामांच्या मध्ये मध्ये. तर सर्वात आधी मी किचनचा, म्हणजे हा जो गॅस आहे तो क्लीन करणार आहे. त्याआधी जे काही माझे भांडे होते घासायचे ते मी स्वच्छ घासून ठेवून दिले. कारण हे काम जेव्हा आपण एक्स्ट्राचं काम करतो तेव्हा, आणि त्याच्यानंतर जर परत भांडे घासायला लागले तर ते एकदम जीवावर येते. त्यामुळे सर्वात आधी मी भांडे घासले, त्यानंतर नाश्ता केला आणि मग हे आवरायला सुरुवात केली. तर इकडे साबणाने मी व्यवस्थित गॅस घासून घेतलेला आहे आणि स्वच्छ पुसून घेते. पहिल्यांदा वाईप्सने पुसला आणि मला वाटत होतं की व्यवस्थित कोरडा व्हायला पाहिजे तो, त्यामुळे मग टिश्यू पेपरने पुसत आहे. कारण हा वुडनचा प्लॅटफॉर्म आहे आणि उगाच खराब नको व्हायला, त्यामुळे मग झटपट पुसून घेते, कोरडा करते. आणि किचन हा एक महत्वाचा भाग आहे आपल्या घरामधला. आणि जर किचन खूप असं अस्ताव्यस्त असेल ना तर मला अजिबात तिथे काम करायचं मन करत नाही. त्यामुळे जरी आपण रेग्युलर ओटा वगैरे पुसतो तरी सुद्धा असं सामान हलवून स्वच्छ धुवून पुसून जर असं ठेवलं तर इतकं प्रसन्न वाटतं. आणि जरी माझे मिस्टर क्लीन करत होते, त्यांनी सुद्धा क्लीन केलेलं होतं, तरी सुद्धा कसं असतं, आपण किचनमध्ये जास्त वेळ काम करत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या पद्धतीने गोष्टी ठेवल्या नीट असेल तर ते जरा बरं वाटतं. म्हणजे नाही आज करूयाच म्हणून मी झटपट हे क्लीन करत आहे. मिक्सर सुद्धा पुसला, चॉपिंग बोर्ड, मसाल्याचा डब्बा धुतला होता मी. आतला नाही, आतले भांडे नाही धुतले, पण बाकीचा धुतला होता मी, झाकण आणि डब्बा. तर तो स्वच्छ ठेवून घेतला. एक साईडचा कॉर्नर झाला, त्यानंतर दुसऱ्या साईडचा मी करत आहे. झटपट करते कारण उशीर झालेला आहे आणि मुलांना तर भूक लागलेली आहे. त्यांना भाजी भात, म्हणजे भाजी तर आहे पण भात करायचा आहे. तर हे जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते पण थोडस धुवून घेते, नाही म्हटलं तरी ते चिकट होतातच. कसं असतं ना, आपण म्हणजे बाकीचे जेव्हा कोणी घरात बरण असेल किंवा काय, तर आपण हे त्यांचं पण करतो आणि घरातल्यांचं पण करतो. पण जेव्हा घरातली स्त्री आजारी पडते किंवा काही कारणामुळे ती काम नाही करू शकत, तेव्हा पूर्ण घराचा जो रंगरूप असतो म्हणजे ते बदलूनच जातं असं मला वाटतं. आणि जेव्हा मी बसली होती, म्हणजे जेव्हा मला हलायला नव्हतं लावलं, आराम करायला लावला होता, तेव्हा असं वाटत, म्हणजे एक मन वाटत होतं की थोडस करूयात काम काय होतं, पण नाही. नंतर वाटलं की नाही, जास्त उद्योग करायचे नाही, आराम करायला लावला आहे तर गप बसायचं आणि आराम करायचा. पण खरं सांगते, हा जो असा कंपल्सरी मिळालेला जो आराम असतो ना, की काही दुखतंय म्हणून तुम्हाला आराम करायचा आहे, तो आराम अजिबात मला आवडलाच नाही. म्हणजे मी दमलेली होती, मला थोडस चेंज म्हणून रेस्ट हवी होती, पण अशी रेस्ट मिळणं म्हणजे
अजिबात नको. त्यापेक्षा मला असं वाटतं की आपलं रोजचं रुटीनचं काम केलेलंच बरं असतं. मग आराम कसा पाहिजे की जेव्हा आपण मस्त आहोत, व्यवस्थित आहोत, आणि तेव्हा आपल्याला आयतं मिळतंय, आणि तेव्हा आपण मस्त आरामात बसून खातोय, असं पण ठीक आहे, असो असं काही होत नाही जास्त. त्यामुळे अशा अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या. आणि इथे असं असतं की सगळी कामं स्वतःलाच करावी लागतात, आपल्याला कोणती मदत मिळत नाही, हेल्पर अजिबात नाही आहेत, त्यामुळे सगळी कामं स्वतःच करा. आणि भारतापासून एवढ्या दूर, घरच्यांपासून दूर, असं जेव्हा आपल्यावर आपल्याला असं काही लागतं किंवा अशी जेव्हा खूप गरज असते फॅमिलीची, तेव्हा खरंच खूप मिस करतो की अरे यार, आपण इथे आहोत आणि फॅमिली आपली एवढी दूर आहे. कधी कधी असं वाटतं की नाही, चला लगेच जाऊयात, चला लगेच जाऊयात, आता नाही थांबायचं इथे. पण काही असतात कंडिशन्स किंवा काही असे कामं असतात की ज्यामुळे आपल्याला त्या कामांसाठी इथे थांबावंच लागतं, आणि जिथे नशिबात लिहिलेलं आहे तिथे आपण योग्य वेळेस योग्य ठिकाणी असतोच असं मानायचं आणि पुढे चालायचं. तर किचन ओटा सगळा मस्त क्लीन करून झालेला आहे, आणि इथे झाडू मारून घेते मी झटपट, आणि पुसून पण घेतलेलं आहे मस्त. पाण्यात थोडंसं खडेमीठ टाकलं आणि छान पुसून घेत आहे फरशी. तर बाहेर असा पाऊस पडतोय, थंडगार परत वातावरण झालं असं वाटत होतं मागच्या आठवड्यापर्यंत की चला आता थोडंसं वातावरण नीट होतंय, सूर्यदेव येत आहेत, ऊन येते येतात, पण नाही, परत पाऊस यायला लागला, आणि हा पूर्ण वीक पावसाचाच आहे. तर हे सगळं किचनचं आवरून झाल्यानंतर मी फ्रेश झाले आणि पुन्हा आले किचन मध्ये. ते सुटत नाही ना किचनचं काम. तर मग आता इकडे मी गरमागरम भात लावणार आहे, कारण भाजी आहे, आमटी आहे, म्हणजे भातासोबत खायला, म्हणून गरम गरम भात लावते मुलांसाठी. तर इकडे भात स्वच्छ तीन पाणी म्हणजे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे मी. आणि मुलांना जेव्हा मी भात करते तेव्हा थोडासा असा गच्चा होईल असाच करते मी, म्हणजे त्यांना तो तसाच आवडतो, मोकळा भात जास्त त्यांना आवडत नाही, त्यामुळे मग मी डायरेक्ट कुकरलाच लावते आणि तीन शिट्ट्या घेते, 3 ते 4 शिट्ट्या, मस्त मऊसूत भात होतो. इकडे मी बासमती तांदूळ लावलेला आहे. आणि आता माझ्यासाठी मस्तपैकी मी गरमागरम कॉफी ठेवते. वातावरण पावसाचं आहे, थंड आहे, आता एवढी कामं केलेली आहेत म्हटल्यावर एक कप चहा किंवा एक कप कॉफी थोडीशी तर बनतेच, म्हणून मी ते कॉफी ठेवत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हे माझे व्हीलॉग्स आवडत असतील किंवा चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करत जा. तुमच्या कॉमेंट्सने वाचायला मोटिवेशन मिळतं की आपण जे करतो आहे ते तुम्हाला आवडतंय आणि ते करायला हुरूप मिळतो, कारण हे सर्व करण्यामागे मेहनत पण भरपूर असते. तर तुम्ही सबस्क्राईब करा. आता हे कॅबिनेट जे आहे ते पण मला क्लीन करायचे आहे, तर उद्या किंवा परवा मी हे सगळे कॅबिनेट क्लीन करेल. त्याचप्रमाणे मला ओव्हनच्या पण काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, तेव्हा हे ओव्हन सुद्धा मी चेक करेल चालू आहे की नाही, कारण हे रेंटेड हाऊस आहे आणि फर्निश्ड हाऊस आहे, त्याच्यामुळे हे जे फर्निचर आहे किंवा काही भांडी, त्यानंतर ओव्हन, हे सगळं ओनरचं म्हणजे इथे होतच, फर्निश्ड हाऊस मध्ये ह्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. आपली जबाबदारी असते की घर स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो, म्हणजे स्वतःच्याच घराप्रमाणे तेवढंच मायेने, तेवढंच आपुलकीने त्याला क्लीन ठेवणं, कारण आपण तिथे राहत असतो, टेम्पररी का होईना पण आपण तिथे राहत असतो, त्यामुळे जिथं आपण राहतो ती जागा नेहमी स्वच्छ, हॅपी, पॉझिटिव्ह असली पाहिजे. म्हणून मग अशी मस्तपैकी घराची स्वच्छता करायची असते. आता मी मस्तपैकी गरमागरम कॉफी घेते. त्याआधी मला जीपीला फोन करायचा आहे, कारण मला फॉलोअप चेकिंगला जायचं आहे, तर त्यांना विचारावं लागेल की जीपी प्रॅक्टिशनर असतात तिथे माझं फॉलोअप चेकिंग होईल की मी इमर्जन्सीलाच गेले होते, मी तिथं करायचं आहे. तेवढा फोन झाल्यावर मस्त मी कॉफी पिईल, कॉफी पिता पिता गाणे ऐकेल, आणि गाणे जेव्हा मी ऐकते तेव्हा काहीतरी मला लिहायला सुचतं ते करेल, आणि स्वतःचा मी टाइम एन्जॉय करेल, आणि मग पुन्हा लागेल परत दुसऱ्या कामांसाठी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत नवीन एका व्हिडिओ